नाश्ता तयार आहे, लवकर ये रे. हॅलो सरे, तयार आहे ना? हो हो, झालं सगळं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय महिला मंडळ, काय विशेष? बोलू का? आई बोल ना. जानवीला माहेरी कशाला पाठवलंस? का म्हणजे काय? तिने आराम करायला हवा घरी. हे डॉक्टरांचं नाही, तुमचं म्हणणं. आमचं कशाला म्हणणं असेल? मी स्वतः डॉक्टरांशी बोललोय, त्याच मला म्हणाल्यात काही हरकत नाहीये. हरकत नाही म्हणजे पूर्ण परवानगी नाही. अगं पण हरकत नाही म्हणजे काय? तिला कम्प्लीट बेडरेस्ट नाही सांगितलीये, फिट आहे ती, काहीही झालेलं नाहीये तिला. आणि तसंच काही असतं ना तर ती स्वतःच गेली नसती. म्हणजे डॉक्टरांना विचारावं असं वाटलं, पण घरातल्या कोणाला विचारावं असं नाही वाटलं तुला? ए आई, जानवी आईजीशी बोलली होती. हो, मला म्हणाली होती आई, म्हणून तर मी काही बोलले नाही ना, गप्प बसले. या. अगं बाई, मला माहीतच नव्हतं, म्हणजे हे माहीत नव्हतं. मला सांग श्री, या पिंट्याची काय भानगड आहे? भानगड अशी काही नाहीये. मग टेन्शन आहे काहीतरी? नाही, टेन्शन पण नाहीये. मग प्रॉब्लेम आहे का? हा थोडासा. पण त्या जान्हवीला इन्वॉल्व करायची गरज आहे का? अगं पण ती त्याची बहीण पण आहे. ती प्रेग्नेंट पण आहे. मग? अरे मग म्हणून काय विचारतोय, जपायला नको का तिला? आई, काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. हे बघ श्री, या दिवसात बाईला कुठल्याही प्रकारचा ताण द्यायचा नसतो. आणि आपल्या घरात इतक्या वर्षांनी पहिलं बाळ येणार आहे, तुझं पहिलं मूल आहे. जान्हवीला कुठल्याही ताणापासून दूर ठेवलंच पाहिजे. आई तू बस जरा बस. हे बघा, मला तुमची काळजी कळतीये आणि मी काय ती अमान्य करतच नाहीये, पण खरंच सांगतोय टेन्शन घेण्यासारखं काहीही नाहीये. आणि अगदी बारीकसा प्रॉब्लेम आहे, जानवी करेल ना ते सगळं हँडल. आणि मुळात हा विषय ना लवकरच संपणार आहे. अरे पण झालंय काय नेमकं? काही झालेलं असं नाहीये ग. अरे काही विशेष नाही तर लपवतच कशाला? आम्हाला तरी सांग की. पण तुम्हाला सांगण्यासारखं काही नाहीच आहे. अरे सांगितलंस आम्हाला तर आम्ही काहीतरी मदत करू शकू कदाचित. आपल्या मदतीची आता काही गरजच नाहीये, तिचा घरगुती प्रॉब्लेम येतो. अच्छा, म्हणजे घरगुती मध्ये आपण मोडत नाही? हा, अरे ज्या हक्कांनी दाखवण्याचा कार्यक्रम आपल्याकडे केला त्याच हक्कांनी आपल्याला सांगू का शकत नाहीत? काय अडचण आहे ते? आई तिचं तिला हँडल करू दे ना, आणि काही मदत लागलीच ना तर ती आपल्याला मागेल, मग आपण करू. पण आत्ता आपल्या मदतीची काही गरज नाहीये. आम्हाला जान्हवीची काळजी वाटते, बाकी काही नाही. तिची काळजी वाटते हे बरोबर आहे, पण आपण ना तिला आता खोदून खोदून नको विचारूया. तिला जेव्हा सांगावं असं वाटेल तेव्हा ती सांगेल. पण तुला माहित असेलच की सगळं? हो मला माहित आहे. पण तू सांगणार नाही? अगं बेबी आहेत त्या. हा ड्रेस कसा वाटतोय? मस्त आहे. कुणासाठी शिवला तो? अगं जान्हवीसाठी शिवलाय. तिला आता आधीचे कपडे होणार नाहीत ना, म्हणून म्हटलं 5-6 एकदम शिवून ठेवूया. त्यातला हा पहिला, कसा वाटतोय? खूप छान आहे, मस्त. अगं मी विचार करतच होते, जान्हवीला बाहेर पडायची परमिशन मिळाली ना की लगेच जाऊन तिच्यासाठी ढिले ढाले कपडे घेऊन यायचे. आणि मटेरियल खूप मस्त आहे वहिनी. रात्रभर जागून शिवलंय म्हणून तर सकाळी खाली आले नाही ना. जान्हवी कुठे, तिला ट्राय करायला सांगायचं. अगं ती तिच्या बाबांकडे गेली. का? बाबांकडे का? तिचं काम आहे काहीतरी. आता खा ना चहा आणते. पुन्हा उशीर झाला, उशीर झाला म्हणून नाचायला तयार नाही. नमस्ते. आता ना जेवूनच जा तू. आई जेवण वगैरे नको. अगं असं काय करतेस? अगं माहेरी आलीस तू, न जेवता गेलीस तर काय म्हणतील सासूबाई? अगं उलट त्या खुश होतील. अहो सध्या घरीच आहे ना मी, त्यामुळे आम्ही एकत्रच जेवतो. आता येतानाच मला बजावून पाठवलंय.
की घरी ये जेवायला. आता जेवून गेलं तर आगवतीलच त्या. बर मग पोहे तरी खाशील ना आई? अगं खरंच नको झालंय माझं. राहू दे, हवं तर ती सांगेल, तिचंच घर आहे. बर बाई ठीक आहे. बाबा मी मुद्दामच आली आहे इथे. हो मलाही जरा तुझ्याशी. अगं बाई अगं बोलण्याच्या नादात राहूनच गेलं. अगं तुला शाल द्यायची आहे. द्या आंट्या. ये मस्त आहे ग. तुझ्यासाठी आहे. कोणी दिली? सविताने. खर तर ना त्या दिवशीच द्यायची होती, पण तिला असं वाटलं ताई रागावले आहेत म्हणून घाबरली ग पोरगी बिचारी. तिच्या वडिलांनी आणून दिली. मग छान आहे. मला त्याच्याबद्दलच बोलायचं आहे जरा. जानू त्या दिवशी दत्ताने इथे येऊन पायावर डोकं ठेवलं माझ्या. खूप खूप ऑकवर्ड स्थिती झाली माझी. म्हणजे मला हे नाही आवडत त्याने माझ्या पायावर डोकं का ठेवावं. मी असा कोण मोठा माणूस आहे म्हणून त्याने माझ्या पायावर डोकं टेकावं. केवळ मुलीचा बाप म्हणून तसं वागला तो आणि मला हे नाही आवडत. अगं एक माणूस लाचार होऊन आपल्या दारामध्ये येतो आणि त्याला द्यायला आपल्याकडे उत्तर नसतं. हे खूप खूप कठीण परिस्थिती झाली आहे जानू सगळी. आणि त्याचबरोबर पंतांनी पत्रिका बघून सांगितलं की तुझं लग्न ह्याच मुलाबरोबर होणार म्हणून खूप आशा लावून बसली होती ग. मग वाईटच वाटलं ना तिला. तुला कसं माहित? अग इथे आली होती तर म्हणजे तुला अहो सांगा ना तिला म्हणून तर म्हणतोय आम्ही. ते दोघही आले होते का इथे? हो. तू त्या दिवशी मुहूर्त काढताना त्यांना थांबवलंस ना म्हणून त्यांना वाटलं की त्यांचं काहीतरी चुकलंय. तसं काही नाहीये. तुला ती मुलगी आवडली नाहीये का? आवडली हो. मग झालं तर? मग झालं. माझ्या जीवाला ना उगीच घोर लागून राहिला होता. मला तेच वाटत होत की जानू असं का म्हणाली. आणि तुझ्याशिवाय या घरातलं पान देखील हलत नाही. मुलगी खरंच छान आहे जानू. हो बाबा म्हणजे नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये तिच्यात. मग तू त्या दिवशी असं का म्हणाली? तिच्या आई वडिलांबाबत काही तुझ्या कानावर आलंय किंवा वाटतंय तुला असं आहे का काही? नाही हो बाबा. खूप सेन्सिबल आहेत तिचे आई बाबा. बघा आणि आपण उगीच काळजी करत होतो. म्हणजे तुला ती मुलगी आणि तिच्या घरचे आवडले? हो बाबा मला आवडले. तिच्या आई आणि बाबा खूपच चांगली माणसं आहेत आणि ती स्वतः सुद्धा खूप लागवी आहे. खूप छान आहे ती. चला मग कळवून टाकावं होकार त्यांना. थांबाई आता काय झालं हे बघ. ती मुलगी चांगली असली तरी पिंट्यासाठी ती योग्य आहे असं नाही वाटत मला. आता मुलगी चांगली आहे तर ती पिंट्यासाठी योग्य का नाही जानू? मला मला खरंच नाही कळलं हे काय बाबा. हो नुसती मुलगी चांगली असून काय होणार आहे ना. म्हणजे ती आपल्या घरासाठी पिंट्यासाठी स्पेशली अनुरूप असली पाहिजे ना. म्हणजे हे बघा मला तिच्यात काही चुकीचं वाटत नाही पण ती आपल्या पिंट्याला अनुरूप आहे असं नाही वाटत मला. म्हणजे खरंच नाही वाटत. आता ही तुमची काय खरं आणखी काय आमची काही लग्न झाली नाहीत का? अगं निदान आता तुम्हाला पसंती तरी विचारली जाते. आमच्या वेळेस सगळं आई वडीलच ठरवून मोकळं व्हायचे. त्यांच्यासमोर बोलण्याची काही प्राज्ञाही नव्हती. तुला सांगते लग्नात माळ घालताना मी तुझ्या बाबांना पहिल्यांदा पाहिलं, त्यांच्या बाजूला तू. मला सांग काय अवस्था झाली असेल माझी. नवऱ्याच्या बाजूला त्याची मुलगी पहिल्या बायकोची. हसत होतीस तू पण कला याचा काय संबंध आहे आता इथे? अहो तेच तर सांगते ना मी. लग्नानंतर होता सगळं अनुरूप. आई तो का गेला आता? हो पण लग्न अजूनही आपण त्याच पद्धतीने करतो ना. आई विधी तसेच करतो आपण लग्नाचे. पण विधी म्हणजे लग्न नाही होत ना. हे बघ आता
लग्नाची सगळी प्रोसेस बदलली आहे. आता मुलगा मुलगी एकमेकांना पसंत करण्याआधी एकमेकांना भेटतात, एकमेकांचे विचार समजून घेतात, अपेक्षा काय आहेत एकमेकांकडून त्या सांगतात. या सगळ्यानंतर त्यांचं एकमेकांच्या घरच्यांशी जमतंय का पाहतात आणि मग लग्नाला होकार किंवा नकार देतात. अगं हो, मग भेटू दे ना त्या दोघांना. आम्ही कुठे नाही म्हणतोय, आम्ही पुढारलेल्याच विचारांचे आहोत. पण त्याची काहीच गरज नाही आहे. अगं पण हे सगळं तू का ठरवतेस? त्यांना ठरवू दे की. मी ठरवते कारण मी त्याची बहीण आहे. हा मग त्याने तर मी आई आहे म्हटल्यानंतर मी लग्नच ठरवून मोकळं होते त्याच. आई, तुझा हक्क माझ्यापेक्षा मोठाच आहे आणि तो मी नाकारत नाहीये. पण अगं आजच्या मुलांचं वेगळं असतं. हे बघ, मी त्याच्यावर अधिकार दाखवण्यासाठी नाही, त्याच्या चांगल्यासाठी, त्याच्या भल्यासाठी सांगते काहीतरी. आता माझ्यापेक्षा पिंट्याचं भलं तुला जास्त कळतं का? माझ्यापेक्षा मोठी झालीस तू. कला पुरे, तू पुन्हा तेच करायला लागलीस. हो, मला कशाला पुरे म्हणून सांगताय जानू? बाई माझा राग येईल तुला, पण मी खरं ते सांगते. आपल्या पिंट्याकडे न रंग न रूप, न पैसा, न अडका, न घर. मला सांग, कुठला बाप पोरगी देईल त्याला? आता एवढं चांगलं स्थळ आलंय तर ते नाकारून कुठे काही स्वर्गातून येणार आहे का ह्याच्यासाठी अनुरूप मुलगी? जरा तरी काही सारासार विचार करायला नको. अगं जरा तू गप्प राहा, तिला तिचं बोलणं तरी पुरं करू दे. मला गप्प बस म्हणून काय सांगते? हिच्या बोलण्याला काही अर्थ आहे का मला सांगा ना. मुलीचा बाप आपल्या घराचे खेटे घालून त्याचे जोडे शिजवतोय. हिने कसलं अनुरूपचं फॅड आणलंय? आपल्या वेळेस होतं का असं काही? पण झाला ना संसार आपला. संसार झाला पण सुख मिळालं का कुणाला? अगं बाई, म्हणजे तुम्हाला काही सुख मिळालं नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? यात धक्का बसण्यासारखं काय? हे का मी पहिल्यांदाच बोलून दाखवतोय का? घरात शुभ कार्य निघालंय म्हणून खेळीमिळीने आणि समंजसपणे वागतोय मी. पण म्हणून काही तुझ्या माझ्यातलं समीकरण बदलत नाही आणि ते बदलणारही नाही, तू किंवा मी मरेपर्यंत. काही कळतंय का तुम्हाला? तुला कळतंय का तू काय बोलती असते? आणि तुला ऐकू येतंय का तू जे बोलती असते? नुकतंच मी तुला समजावून सांगितलं होतं की मुलांवर विश्वास ठेव. मान हवा असेल तर आधी मान द्यावा लागतो, पण पालथ्या घड्यावर पाणी. तारतम्य म्हणून नाही, ती आल्याबरोबर तोंडाचा पट्टा सुरू. तुझा मुद्दा बरोबर नाही असं म्हणतच नाहीये मी, पण तो मांडायची काहीतरी पद्धत असते ना. शांतपणे बोलता येईल की नाही तुला? अगं ती काय वैरी नाही का पिंट्याची की त्याचं वाईट करी? दोन जीवांची बाई आहे ती. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलेलं असताना सुद्धा ती इथे तडफडत आली. ती काय त्याच्याविषयी वाटत असल्याशिवाय कसला म्हणून विचार करायचा नाही. उचलली झिपकी लावली टाळ्याला. बाबा एक मिनिट ऐका, तुम्ही जरा शांत व्हा ना. बघ बाई जानू, मी आपली अडाणी बाई म्हणजे मी काही शिकली सवरलेली नाहीये तुमच्यासारखी. मी काय म्हटलं तुला? मी तुझ्या पिंट्यावरच्या प्रेमाबद्दल काही बोलले का तुला? नाही ना. मी फक्त असंच म्हणाले की हे अनुरूप वगैरे कशाला आता काही फॅड काढलेस, एवढंच म्हटलं ना मी. असं तुला वाटतंय कला? मला वाटायचं काय? अगं पिंट्याच्या पिढीला तुझ्या माझ्यापेक्षा जानू जास्त जवळची नाहीये का? आणि आपलं म्हणणं कितीही बरोबर असलं तरी तिचं म्हणणं ऐकून न घेता ते खोडून काढणं बरोबर आहे का? तिचं जरा शांतपणे ऐकून घे, मग काय तुझे मुद्दे मांडायचे ते मांड. बर, चुकलं माझं जानू. बोल तू, तू बोल. हे बघ आई, माझं इतकंच म्हणणं आहे की सविता चांगली आहे पण पिंट्यासाठी नाही. मला अगदी उलटच वाटतं. पिंट्याला हिच्यापेक्षा चांगली मुलगीच मिळणार नाही. आई असं काही नाहीये. तूच पिंट्याच्या मनात असं काही बाई भरवलंयस का ग? कला, कला तू आज जा. बाबा प्लीज, तुम्ही चिडू नका ना. चिडत नाहीये ग मी, पण तू तू आज जा आधी. बाबा ऐका, मला काही नाही वाटलं, तुम्ही प्लीज नका चिडू. तसं बोलायचं याचा पोच नाही ग या बाईला. बाबा राहू द्या ना, सोडून द्या ना, जाऊ दे. हे बघ जानू, आपण जरा नंतर शांतपणे निवांतपणे बोलूया. पिंट्याही असलेला बरा, त्याच्या लग्नाबद्दल बोलतोय आपण, तो असलेला बरा. हो बाबा. तू चहा घेणारेस का? बाबा तुम्हाला हवाय का? तू घेणार असशील तर थोडा. मला नकोय, पण मी तुमच्यासाठी करते. राहू दे, करते.
विचारलं मी. हा तुझ्या पोटात अन्न नाही गेलं म्हणून विचारलं तुला. आणि वाया कशाला जाईन? मी आहे ना, मी काय तर देईन एखाद्या कुत्र्या मांजरीला. काय तुला टेन्शन आलंय का? कुठे काय? अरे रोन्या, ताई बोलली ना आपल्याशी, झालं ना आपलं बोलणं, ती खरं समजत नाही कसलं टेन्शन घेतो. काय झालंय? हा कसलं एवढं टेन्शन घेतो? कसलं डोकं एवढं भिनभिनलंय तुझं? काय लफडा झालाय सांग बघू मला. आपण फ्रेंड आहोत ना, मग समजा काही शेअर करायचं माझ्याशी. हा कोण काही बोललं का तुला? तो खडूस बॉस बोलला का तुला? त्याच्या बोलल्यास तू असं नको बोलूस. बॉस काही नाही म्हणाले मला, उलट ते मला विचारत होते की मला काय झालंय. असंय मग ठीक आहे. तुला लग्नाचं टेन्शन आलंय का? होने एवढं अवघड आहे का रे आपलं लगीन? मी काय बी करायला तयार आहे रोहन तुझ्यासाठी. वाटलंच वाटलंच पळून बी येईन, नाहीतर मग. नाहीतर काय? तुला जर एवढा त्रास होणार असेल ना तर मी नाही करत तुझ्याशी लगीन. खरं मी लगीन करते ते आपल्या आनंदासाठी, तुझ्या आणि माझ्या आनंदासाठी. आणि त्या लग्ना अगोदर तुला जर एवढा त्रास होणार असेल ना तर मी नाही करणार तुझ्याशी लग्न. मला लग्न तुझ्याशीच करायचंय सुनीता. आय लव्ह यू. तुझं बोलणं मला अपूर्ण वाटतंय जानू. म्हणजे? म्हणजे 50% बरोबर 50% चूक असं काहीतरी वाटतंय. नाही मला कळलं नाही बाबा. म्हणजे बघ की मुलगी अनुरूप असावी, मुला मुलीने जोडीदाराला पारखून घ्यावं, हे सगळं तुझं पटतंय मला. पण सुनीता, आपलं सुनीता नव्हे, काय त्या मुलीचं नाव? सविता. सविता पिंट्या करता अनुरूप नाही असं तू जे काही म्हणतेय ते मला पटत नाही. का? कारण सविता पिंट्या करता अनुरूप आहे. आणि लग्न म्हणजे काही केवळ नवरा बायकोचाच संबंध नसतो, दोन घराण्यांचा संबंध असतो. ती फॅमिली चांगली आहे, माणसं चांगली आहेत. दत्ताला तर मी पर्सनली ओळखतो, सरळ माणूस आहे तो. हो पण हे सगळं मलाही मान्य आहे बाबा. मग तुझा या लग्नाला विरोध काय बाबा? हो लग्न ठरण्यापर्यंत गेल्यात का गोष्टी? पण हे लग्न ठरू नये असं का तुला वाटत? कारण मला ती मुलगी पिंट्यासाठी कम्पॅटेबल वाटतच नाहीये. का? नाही असं नाही सांगता येणार बाबा मला. जानू, एखाद्या गोष्टीला जेव्हा आपला नकार असतो ना तेव्हा तो नकार काय याची क्लॅरिटी असावी आपल्या मनात, आणि आपल्याला ती कारण समोरच्याला देता यायला हवी, नाहीतर फक्त हवेतल्या गप्पा होता. तिच्यात नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये. बरोबर. पण बाबा मला तिच्याशी कनेक्ट सापडत नाहीये. अगं तो सापडे, पहिल्याच भेटीत तो सापडेल असं आहे का? आणि त्यासाठी अख्खा माणूस नाकारायचा, हे बरोबर आहे का? अगं वेळ जाईल थोडा. हो पण तरीही मला असंच वाटतं की ती आपल्या घरात रुळणार नाही. पहिल्याच भेटीमध्ये आपण कसं ठरवणार की ती आपल्या घरामध्ये नाही रुळणार म्हणून? बाबा आता सगळ्या गोष्टी लॉजिकने नाही मांडता येत. म्हणजे कधीतरी तुमचं मनही कौल देतो ना तुम्हाला, आणि प्रत्येक वेळी हा कौल वस्तुस्थितीशी सांगड घालणारा असेलच असं नाही. पण मला वाटतं की आपण आपल्या मनाचा कौल घेतला पाहिजे. हा कौल पिंट्याच्या मनाने दिलाय का तुझ्या मनाने?
असं काय विचारताय तुम्ही? मला प्रतिप्रश्न करून माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळतीस का तू? बाबा मला काही छक्केपंजे नाही करायचे तो तुमच्याशी. नाही, तू छक्केपंजे करतेस असं माझं म्हणणं नाहीये, पण नक्कीच तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. बाबा माझ्यावर विश्वास आहे तुमचा? पूर्ण. आणि पिंट्यावरही पूर्ण विश्वास. मग माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. मी जे काही करते ना ते पिंट्याच्या भल्यासाठीच करते. तुला वाटणार पिंट्याचं भलं आणि आम्हाला वाटणार पिंट्याचं भलं यामध्ये काहीतरी तफावत दिसते, पण ठीक आहे, मी तुझं म्हणणं काही टाळणार नाही. पण म्हणून घाईघाईने नकार देण्यातही काही अर्थ आहे असं नाही वाटत आहे मला. बाबा पिंट्या तुला काही बोललाय का? कशाबद्दल? हेच म्हणजे त्या मुलीबद्दल, एकंदरच लग्नाबद्दल. का कुणास ठाऊक, मला असं वाटतंय की मी घरातून जाऊ नये म्हणूनच त्याने हा सगळा घाट घातलाय आणि आता आयत्या वेळी कचरतोय तो.